सर्वांमधील विराजमान अंतरात्म्याला हॅपी रायडर गजानन पाटीलचा सप्रेम नमस्कार. आज आपण जात आहोत पांडव लेणी अर्थात त्रिरश्मी लेणी नाशिक येथे भेट देण्यासाठी. मंदिर नॅशनल पार्कच्या समोर बोरिवली पूर्व येथून आपण आता स्टार्ट होत आहोत. कासारा घाटाची डागबोडी वळणं पार करताना निसर्गाचं दर्शन घेताना मन अतिशय भारावून आलं. बाजूलाच हा मध्य रेल्वेचा प्राचीन काळचा एक ब्रिटिशांनी बांधलेला पूल पाहिला. तसेच बिवलवाडी, कासारा घाटातच एक बिवलवाडी म्हणून एक गाव आहे, तेथे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली एक प्राचीन विहीर आहे. विशेष म्हणजे ही विहीर अजूनही पूर्णपणे सुस्थितीत आहे. बिवलवाडी ह्या गावचे लोक ह्याच विहिरीतनं पाणी वापरतात. ह्या विहिरीचे पाणी त्यांना बाराही महिने पुरत असते. या विहिरीजवळ आता आम्ही थांबून फोटोग्राफी केली, व्हिडिओग्राफी केली. हे आहे पांडव लेणीचे प्रवेशद्वार. इथे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात पार्किंग प्लेस उपलब्ध आहे. आपण आपले खाजगी वाहन इथे आरामात पार्किंग करू शकतो. पांडव लेणीकडे जाताना स्थानिक गावकरी येथे काकडी, भाजलेला मका वगैरे विकतात. आपण त्यांच्याकडनं काहीतरी थोडेफार तरी खरेदी केलेच पाहिजे, जेणेकरून त्यांनाही आपली थोडी मदत होईल. आणि एक आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात भाजलेला मका खाण्याचा आवर्णनही आनंद मिळेल. प्रवेश शुल्क भारतीय नागरिक 25 रुपीज, विदेशी नागरिक 300 रुपीज. अशा सुस्थितीतील जवळजवळ 230 पायऱ्या आपल्याला चढून लेण्यांपर्यंत जायच्या आहे. पायऱ्यांपासून ते लेण्यांपर्यंत बौद्ध साहित्य प्रसारक मंडळ नाशिक यांनी अत्यंत उपयुक्त असे माहितीप्रद 10 बोर्ड लावलेले आहेत. त्यांचे अत्यंत आभारी आहोत. त्रिरश्मी नाम पाली भाषा के तिरणु से अभिप्रेत है, जिसका मतलब है सूरज की 3 किरणें. भारत में करीबन 1200 गुफाएं हैं, जिसमें से महाराष्ट्र में 680 गुफाएं हैं. सातवाहन राजा क्षत्रप नहापन अभीर राजाओं तथा व्यापारी और सामान्य लोगों ने दान में दिया है. गुफा नंबर 3 एक विहार है. राजा गौतमी पुत्र सातकर्णी ने अपने राज्याभिषेक के 24वें साल में अधिकारी समक को आदेश दिया कि इन गुफाओं का दान बौद्ध भिक्षुओं को दे. गुफा नंबर 10 के विहार का निर्माण क्षत्रप नहापन की बेटी और उसब दत्त की पत्नी रानी दक्षमित्रा ने करवाया है. गुफा नंबर 11, 12, 17, 19, 22, 23 वासिटी पुत्र श्री पुलुमाई के राज्याभिषेक के 2वें साल में इन सभी गुफाओं का दान दिया. गुफा 18 एकमात्र चैत्य ग्रह है. बौद्ध धर्म में चैत्य ग्रह बहुत सम्माननीय होता है. यही पर बौद्ध पूजा पाठ और ध्यान किया जाता है. हमारे यह सब्सक्राइबर मित्र यहाँ मिले हैं, इनका नाम लेते हैं. नमस्कार सर. नमस्कार. 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 तुमचं नाव सांगा. माझं नाव भूषण रणाळकर. अच्छा, कुठून आले आपण? नाही, इथलंच नाशिकच. अरे बाबा, छान छान छान. एक मिनिट. थँक्यू सर. मी मंगेश गीते. अच्छा. मी पंचडीतून आलो आहे. आम्ही नेहमी इथे असं लहानपणापासून आलेलो इकडे. आता आमच्या मुलांना घेऊन आलो आहे. ओजस गीते. मी ओजस. तुझं नाव सांग.
हरियांश। धन्यवाद सर, धन्यवाद, थैंक यू। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार, तुमचं नाव सांगा। प्रमोद रामदास नेरकर। ओके, पंचवडी नाशिकला राहिलाय। अरे वा, छान छान, कशी वाटली लेणी? एकदम मस्त वाटलं, फिरायलाही बरं वाटलं। ओके सर। मी उषा प्रमोद नेरकर, पंचवडीतून आली। छान छान छान, आम्ही आता रोज सकाळी पण येतोय। अच्छा, मॉर्निंग वॉक पण होते। अरे बाप, प्राचीन दर्शन पण होते। हॅलो, मी परेश प्रमोद नेरकर। अच्छा, मी पंचवटीन आलोय, इथे येऊन खूप छान वाटलं। कुठल्या वर्गात शिकतोय? मी 9th स्टँडर्ड। व्हेरी गुड, व्हेरी गुड, थँक्यू। मी ईश्वर अधिकार, मी रोज मॉर्निंग वॉकला पण येतो। मी आता सध्या 31/5/2022 रिटायर झालो। छान छान, माझी तब्येत एकदम चांगली आणि इथे येण्यानंतर मला खूप आनंद वाटला। मी सर्वेश प्रमोद नेरकर, तर इथे डिप्लोमा इंजिनिअरिंग शिकतोय, तर इथे येऊन खूप चांगलं वाटलं। छान छान छान, थँक्यू। गुफा नंबर 20 यहाँ के सबसे बड़ा विहार है। इसकी चौड़ाई 44 फीट और गहराई 61 फीट है। कृपया अपने जूते चप्पल गुफा के बाहर निकाल के रखिए। ये गुफाएं भारत की प्राचीन गुफाओं में से एक है, पवित्र स्थान है। ही आहे लेणी क्रमांक 10। सुरुवातीलाच ही लेणी लागते। समोरचे पिलर बघा, अतिशय सुंदर आहेत। डाव्या बाजूला ही रक्षकाची मूर्ती आहे। पिलर्स अत्यंत आखीव रेखीव आहे। पिलर्सच्या तळाला पिरॅमिड आहे, थोड्यावरती मटकाकृती भाग आहे आणि पिलरच्या सर्वात उंच भागावर सिंह, हत्ती, वृषभ इत्यादींचे सुंदर आणि आकर्षक असे शिल्प आहेत। पॅसेजच्या आतल्या बाजूने पिलरच्या टोकावर एका स्तंभावर स्फिंक्स फिक्सची जोडी आहे। दुसऱ्या खांबावर वाघाचे शरीर, हरणाचे कान व पोपटाची चोच असलेला एक काल्पनिक प्राणी आहे। उपलब्ध शिलालेखांपैकी सर्वात रुंद असा 24 फुटाचा शिलालेख इथे आढळून येतो। त्रिरश्मी पर्वतात दिलेले हे दान, त्यासंबंधीचे लेख, राजाचा उल्लेख या शिलालेखांमध्ये आढळून येतो। लेणी क्रमांक 10 हा विहार आहे। 45.5 फूट लांब, 40 फूट रुंद, 10 फूट उंचीचा हा विहार आहे। दोन्ही बाजूला 5-5 अशा रूम आहेत आणि समोरील बाजूस 6 अशा एकूण 16 रूम आहेत। समोरील भिंतीत रूम क्रमांक 3 व 4 दरम्यान हे नयान पंथाच्या प्रमाणे स्तूप कोरलेला आहे। स्तूपाच्या खालच्या अंगाचे सर्व शिल्पकाम तोडून टाकलेले आहे, त्या जागी एक मानवी आकृती कोरलेली दिसते। आकृतीचा चेहरा नष्ट झालेला असला तरी तिच्या डाव्या हाताला सोटा किंवा गदा, उजव्या हाताला असलेले खंजीर स्पष्ट दिसतो। शिल्पाच्या दोन्ही बाजूला स्त्रिया दिसतात। उजवीकडील स्त्रीने आपला हात डोक्यावर उंच धरून जोडलेले आहेत। मस्तक डावीकडे थोडे झुकून स्तूपाला नमस्कार करत आहे। उजव्या बाजूची स्त्री चौरीधारक असावी। तिने उंच केस रचना केलेली असून डोक्यावर एक घट धारण केलेला आहे। तिने घागरा, चोळी, कमरेला शेला असे वस्त्र धारण केलेले आहेत। पाण्याचे हे भले मोठे टाके आहे, सध्या वापरात नसल्यामुळे हे पाणी पिण्यास योग्य नाही व पर्यटकांकडनं बाटल्या वगैरे ज्या टाकल्या गेलेल्या आहेत ते अतिशय अयोग्य आहे। बौद्ध भिक्खू पीत म्हणजे पिवळे वस्त्र धारण करीत। पंडुरोगात माणूस पिवळा दिसतो। पीत, पंडू, पांडू, पांडव असा काहीसा अपभ्रंश होत ह्या लेण्या पांडव लेणी म्हणून प्रचलित झाल्यात। आचार्यांच्या राहण्यासाठी ह्या खोल्या आहेत। ह्या खोल्या बऱ्यापैकी प्रशस्त आणि लांब रुंद आहेत। लेणी नंबर 6 याचे पिलर षटकोणी आहेत। बरेच भव्य दिव्य पिलर आहेत आणि वरती बघा, खूप छानशी डिझाईन आहे। प्रवेश तर खूप सुंदर आहे। लेण्याच्या आत जाऊया। आतमध्ये हे बघा, काळाच्या ओघात नष्ट झालेला हा काही भाग आपल्याला दिसून येत आहे।
आणि लेणीच्या आत जे काम आहे हे अपूर्ण अवस्थेतला आहे। इथून बघा नाशिक शहराचा हा देखावा किती छान दिसत आहे। नाशिक शहर आता बऱ्यापैकी विस्तीर्ण झालेला आहे। लेणी क्रमांक 4 सुरुवातीलाच बघा हे किती भव्य दिव्य पिलर्स आहेत, अतिशय आकर्षक आणि सुंदर आहेत। लेणीच्या आतमध्ये तसं फारसं काही काम नाही, बऱ्यापैकी मोकळी जागा आहे। लेणीच्या आतमध्ये प्रकाशासाठी भव्य दार, मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत, पुरेसा प्रकाश येथे आहे। लेणीच्या ह्या भिंतीवर बघा नंतरच्या काळात हे गणपतीचं चित्र कोरलेलं आहे, त्याच्या बाजूला हनुमंताची मूर्ती कोरलेली आहे। काळानुरूप पुढील धार्मिक संस्थांनी प्रथांनी ह्या गोष्टींची जागा घेतलेली आहे। लेणी क्रमांक 3 इथल्या स्तंभावर ग्रफीन, हत्ती, बैल इत्यादी शिल्प कोरलेले आहेत। या सर्व स्तंभांच्या दर्शनी बाजूवर चौथऱ्याच्या खाली भारवाहक यक्ष कोरलेले आहेत। जणू हा लेणीरूपी रथच ते आपल्या खांद्यावर वाहत आहेत। एकूण 6 यक्षमूर्ती आहेत। पृथ्वी आणि स्वर्ग यामध्ये असणारे हे यक्ष या विहाराला आधार देत आहेत। पॅसेजमधील शिलालेखात गौतमी पुत्र सातकर्णीची महती सांगितलेली आहे। प्रवेशद्वाराच्या बाजूला 6 फुटी 2 यक्ष द्वारपाल आहेत। दोघेही धोतर नेसलेले असून त्यावर शेला पुढील बाजूस गाठ मारून बांधलेला आहे व ह्या शेल्याची दोन्ही टोके लोंबत आहेत। डाव्या बाजूच्या यक्षाच्या हातात 2 कंकण आहेत। उजव्या बाजूच्या यक्षाच्या मनगटावर 1च कंकण आहे। दोन्ही यक्षांच्या उजव्या हातात देठासह असलेले कमलपुष्प आहे। स्तूपाच्या डोक्यावर दुहेरी छत्री कोरलेली आहे, तर बाजूच्या 2 छत्र्या कमलपुष्पांच्या देठाच्या आधारावर उभ्या आहेत। या छत्र्यांच्या जराखाली 2 गंधर्व आकाशात विहार करताना दाखवलेले आहेत। उजव्या बाजूचा गंधर्व दोन्ही हातात पुष्पमाला घेतलेला दाखवला आहे। डाव्या बाजूचा गंधर्व हातात फुलांचे परडे घेऊन उजव्या हाताने स्तूपावर पुष्पवृष्टी करताना दर्शवलेला आहे। धर्मचक्राच्या खाली उजव्या हातातील चौरी स्तूपावर ढाळणारी एक स्त्री शिल्पात कोरलेली आहे। हॉल 45 फूट लांब, 41 फूट रुंद, 10.5 फूट उंच आहे। समोर 6 रूम आहेत, डाव्या बाजूला 6 व उजव्या बाजूला 7 अशा 19 रूम ह्या हॉलमध्ये आहेत। भगवतो अरहतो। कुठून आले तुम्ही सर्वजण? नाशिक। अरे वा, छान छान छान। कशी वाटली गुंफा इथे? लेण्या कशा वाटल्या? व्हेरी गुड, व्हेरी गुड। पुन्हा येणार ना? व्हेरी गुड, व्हेरी गुड। अरे वा वा, छान छान छान। भगवानांच्या महापरिनिर्वाणाची ही मूर्ती आहे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। या लेणी क्रमांक 23 मध्ये भगवानांच्या विविध भावमुद्रेतील मूर्त्या आहेत। ह्या शिल्पामुळे ह्या लेण्यांचे नाव पांडव लेणी असे पडलेले आहे असा उल्लेख बॉम्बे गॅझेटियरमध्ये आहे। बरोबर 5 मूर्त्या इथे आहेत। लेणी क्रमांक 24 बुद्ध मूर्तीच्या पायाजवळ एक घुबडाचे शिल्प आहे। घुबड आपल्याकडे अपवित्र मानतात, पण ग्रीकमध्ये घुबड देवस्वरूप मानतात। ग्रीक संस्कृतीचा प्रभाव ह्या शिल्पावर स्पष्टपणे दिसून येतो।
स्तंभासहित असलेला हा स्तूप आहे बौद्ध धर्माच्या पूजा प्रार्थना साधना येथेच चालतात त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र आहे। स्तूपाच्या बाजूने प्रदक्षिणा घालून आपण पाहू शकतो की जे पिलर आहेत ते खाली घटाच्या आकाराचे आहेत आणि षटकोनी पिलर आहेत। ह्या पिलरवर यज्ञश्री सातकर्णीचा शिलालेख स्पष्टपणे दिसून येतो। येथे आपणास दिसते की गदाधारी हनुमान आणि गणपती यांचे मोठे शिल्प आहेत। नंतरच्या काळात हे शिल्प निर्माण झालेले आहेत। लेणी क्रमांक 19 आतमध्ये पहा ही वरील नक्षी अतिशय लक्ष वेधून घेते। पिंपळाच्या पानाच्या आकाराची ही नक्षी बाजूला हे हॉरिझॉन्टल नक्षी अतिशय आखीव रेखीव आणि प्रमाणबद्ध आहे। अजूनही सुस्थितीत असल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या कष्टाचा आपल्याला अत्यंत अभिमान वाटतो। डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर उड़ के ओढ़नी वादियां गीत सुनाए मीठे मीठे डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मी बोरुलीला राहतो। माझं नाव सुभाष पुंडलिक गावडे। आजचा हेरिटेज वॉक फारच सुंदर झाला। तो सुंदर असणारच होता कारण आपला देशच एवढा सुंदर आहे आणि आपल्या देशात आपल्या पूर्वजांनी एवढं काही छान छान काम करून ठेवलेले आहे की जे खरोखरच अभिमानास्पद आहे। आपल्या पूर्वजांनी काय करून ठेवलं हे जर बघायचं ठरवलं तर आपल्याला भारतातल्या लेणी मंदिरे आणि किल्ले फिरले तरी आपल्याला कल्पना येऊ शकते की आपले पूर्वज सर्व क्षेत्रात किती प्रगतिशील होते। म्हणजे अभियांत्रिकी म्हणा, कलात्मकता म्हणा किंवा शास्त्र म्हणा, तंत्र ह्या सगळ्याचा विचार करून ही लेणी बांधलेली आहेत। उजेडाचा, त्याच्यानंतर लेण्यातलं कोरीव काम म्हणा किंवा लेण्यांवर जी पाणी साठवण्याच्या क्षमतेची जी काही तांत्रिक करामात आहे ती पण पहा। पाण्याचं जे व्यवस्थापन शास्त्र आहे तेही खूप सुंदर आहे। त्यात काय त्रिरश्मी लेणी अर्थात पांडव लेणीची आमची आजची भेट अत्यंत यशस्वी झाली। नवीन भात्रे सरांचे विशेष आभार, त्यांनी आम्हाला अत्यंत उपयुक्त माहिती दिली। परत येताना आम्ही कसारा घाटाच्या नंतर एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो, तेथे चहा नाश्ता घेतला। येथील स्टाफही अतिशय अगत्यशील आणि प्रेमळ स्वभावाचा आहे।
डाली डाली फूलों की, तुझको बुलाए रे मुसाफिर। डाली डाली फूलों की, तुझको बुलाए रे मुसाफिर। बादलों की ओढ़ते ओढ़नी वादियां, गीत सुनाए मीठे मीठे।